भिवंडी ठाणे रस्त्यावरील तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायत ही सर्वात आधी गोदाम व्यवसाय फोफावल्याने आर्थिक संपन्न झालेल्या या ग्रामपंचायतीमध्ये दलित कुटुंबियांसाठी असलेली पूर्वापार स्मशानभूमी ही गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली तोडली असून पुन्हा बनवली न गेल्यामुळे या स्मशानभूमीच्या जागेची भग्नावस्था झाली असून येथे राहत असलेल्या दलित कुटुंबियांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. भिवंडी तालुक्यातील पूर्णा या गावात पूर्वापार राहत असलेल्या दलित वस्तीची 60 अधिक कुटुंबे असून या गावातील दलित वस्तीसाठी स्मशानभूमी होती. कालांतराने ही स्मशानभूमी जुनी झाल्याने मागील 1.5-2 वर्षांपूर्वीच ग्रामपंचायतीने स्मशानभूमी दुरुस्त करण्याच्या नावाखाली तोडून टाकली. परंतु त्यानंतरच या ठिकाणी कधीही स्मशानभूमी न बनविता ती जमीन बळकावण्यासाठी ओसाड ठेवली गेली. त्यामुळे मागील 2 वर्षांपासून येथील दलित कुटुंबियांना स्मशानभूमी नसल्याने वस्तीपासून दूर दुसऱ्या स्मशानभूमीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळेच त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत नव्याने स्मशानभूमी उभारण्यास ग्रामपंचायत करीत असलेल्या टाळाटाळीबद्दल गावातील युवक आकाश जाधव याने मागील 2 महिन्यांपासून ग्रामपंचायतीशी संपर्क साधित याबाबत न्याय मागण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही हाती न लागल्याने त्याने शेवटी माहिती अधिकारात याबाबत माहिती अजूनही त्यास देण्यात आलेली नाही. परंतु प्रत्यक्ष भेटीत सदर स्मशानभूमी अज्ञात व्यक्तीने तोडल्याचे त्याने सांगितले. दरम्यान याबाबत वरिष्ठांकडे दाद मागण्याचा निर्णय त्याने घेतला असून याबाबत ग्रामपंचायत कार्यालय पूर्णा येथे जाऊन भेट दिली असता त्या ठिकाणी सरपंच अथवा ग्रामविकास अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. तर ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांच्याशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एकूणच देश 21व्या शतकात वावरत असताना सुद्धा आजही दलित वस्तीतील मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकत नसल्याने आकाश जाधव याने चिंता व्यक्त केली आहे. ॲक्च्युली ही स्मशानभूमी पूर्वीपासून आहे आणि ही स्मशानभूमी ग्रामपंचायतीने 1-1.5 वर्षापूर्वी पाडलेली आहे नवीन बांधकाम करण्यासाठी. तर ती नवीन बांधकाम अद्याप झालेलं नाही आहे आणि इथे जर एखादा दलित वस्तीत व्यक्ती मृत्युमुखी पडला तर त्याला जाळण्याची भरपूर गैरसोय होती आहे. तर ही ग्रामपंचायतीने लवकरात लवकर म्हणजे परत स्ट्रक्चर उभं करून जशी होती तशी द्यावी. आणि दुसरं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे की तुमच्या दलित लोकांमध्येच आपापसात वाद आहे त्यामुळे होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे सांगतायत का ही अज्ञात व्यक्तीने तोडलेली आहे. तर ही अज्ञात व्यक्ती तोडू शक्य नाही. ही गोष्ट ही अशक्य गोष्ट आहे की अज्ञात व्यक्ती तोडू शकेल. ओव्हरनाईट कुठलंही स्ट्रक्चर एका रात्रीमध्ये तोडलं जात नाही. आणि एवढी मोठी स्मशानभूमी जी चांगली होती चांगल्या परिस्थितीत होती तिला अज्ञात व्यक्तींनी तोडली असं ग्रामपंचायत घोषित करते आणि ही पूर्वीपासून घोषित. अच्छा मी ग्रामपंचायतमध्ये वारंवार जातो आहे ग्रामपंचायतमध्ये वारंवार याची मी अपडेट घ्यायला जातो तेव्हा ग्रामपंचायत सांगते का आम्ही करू. मी RTIचं फाईल म्हणजे RTIसुद्धा फाईल केलेली आहे पण ते मला RTIचं उत्तर अजून अद्याप दिलेलं नाही आहे. आणि कालच मी ग्रामपंचायतमध्ये गेलो तर ते बोलल्या जर तुम्हाला नाही मिळालं 3 दिवसाच्या आतमध्ये माहिती तर तुम्ही अपीलात जाऊ शकता अशी मला उत्तरं मिळतात. आणि ते फक्त एवढंच सांगतात का करू पण आता काही झालेलं नाही आहे आणि इथे असलेलं स्ट्रक्चर असंच राहणार आहे आणि हे काही विशिष्ट लोक आहेत गावाच्या यांच्या घशामध्ये ही जागा जाणार आहे हे माझं सांगणं आहे. आणि दलितांसाठी खूप गैरसोय होते आणि दलितांसाठी आम्हाला एक स्मशानभूमी हवी आहे. पूर्वीपासून होती आणि आत्ताही हवी आहे कारण पुढच्या काळाच्या काळात आम्हाला खूप गरज आहे या स्मशानभूमीची. दरम्यान या प्रकरणी आमच्याकडे अनेक प्रतिक्रिया आल्या असून त्यानंतर असे सवाल उपस्थित होतात की ग्रामपंचायतीचा या जागेवरती डोळा आहे का. ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक का करतात टाळाटाळ. तर ग्रामपंचायत मधले ग्रामसेवक हे म्हणतात की सबका साथ आणि सबका विकास. पण एकंदरीत या प्रकरणानंतर असंच वाटतंय की आपला साथ आणि आपल्याच लोकांचा विकास. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आहे आमचे भिवंडीचे प्रतिनिधी मोनिश गायकवाड यांनी.